ठाणे महापालिकेच्या आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर आयुक्त सौरभ राव ॲक्शन मोडमध्ये आले. बुधवारी सायंकाळी आयुक्त राव यांनी ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्ष, TDRF आणि डाटा सेंटरला भेट देऊन झाडाझडती केली. पालिका मुख्यालयालगत असलेल्या आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाला आयुक्त राव यांनी भेट देऊन नागरिकांकडून येणाऱ्या तक्रारी, माहिती, त्यांना दिला जाणारा प्रतिसाद याची माहिती घेतली. तसंच मान्सूनच्या 4 महिन्याच्या काळात महावितरण आणि पोलीस यांचं सक्षम समन्वयक आपत्कालीन कक्षात असावेत, त्यासाठी संबंधित यंत्रणांशी संपर्क साधून नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी दिले. उत्तम समन्वयामुळे जलद प्रतिसाद मिळून आपत्तीची तीव्रता कमी होते, असं आयुक्त राव यांनी स्पष्ट केलं. दरम्यान ठाणे महापालिकेच्या वतीनं स्मार्ट सिटी अंतर्गत हजुरी परिसरातील डाटा सेंटरमधील CCTV वॉर रूमची पाहणी आयुक्तांनी केली. ठाणे शहराचा 3रा डोळा म्हणजे शहरातील CCTVचा देखील आयुक्तांनी आढावा घेतला. शहरामध्ये 1600 CCTV असून 1200 CCTVचा ॲक्सेस इथून घेतला गेला. आयुक्तांनी येथील मॅनेजर आणि ऑपरेटर यांना विचारता मुंब्रा परिसरात ठाणे महापालिकेकडून 7 महत्वाच्या ठिकाणी CCTV लावण्यात आलेत, त्यामधून 6 CCTV गेल्या काही महिन्यांपासून बंद आहेत. मात्र ऑपरेटर आणि मॅनेजर यांना अपूर्ण माहिती असल्यानं यावेळेला निदर्शनास आलं. त्या अनुषंगानं CCTV वॉर रूममध्ये नवीन तज्ज्ञांचा समावेश करण्याचे आदेश आयुक्त राव यांनी दिलेत.